नॅशनल आवाज स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. आशुतोष विजय पाटील यांना जनतेचा 100% पाठिंबा. झंझावत प्रचार रॅलीला सुरुवात. आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टीचे शिरूर गटातील अधिकृत उमेदवार आशुतोष विजय पाटील यांना जनतेचा 100% पाठिंबा मिळत असून आज त्यांनी आपल्या मतदारसंघात अर्थात जिल्हा परिषद गटात आपला झंझावत प्रचार रॅलीला सुरुवात केली आहे. वहू घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीत सार्वत्रिक 2020 निवडणुकीत आशुतोष विजय पाटील यांचा विजय हमखास आहे असे वातावरण मतदारसंघात पाहायला मिळाले. तसेच गणाचे अधिकृत उमेदवार लक्ष्मीबाई शिंदे निमगुळ गणातील उमेदवार विद्याधर अभिमान पाटील यांनी आज आपल्या मतदारसंघात मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीला सुरुवात करत वरिष्ठांचे आशीर्वाद घेतले. यावेळी बापूसाहेब गजानन पाटील, डॉक्टर आर व्ही वाणी, अनिल पवार, राजू पहलवान, युवराज बापू यांच्यासह मतदारसंघातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, नॅशनल आवाज. नमस्कार, मी आशुतोष विजय पाटील. मला भारतीय जनता पार्टीकडनं येणाऱ्या 7 तारखेला होऊ घातलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी धुळे तालुक्यातील शिरूड गटामधनं उमेदवारी मिळालेली आहे. त्याचप्रमाणे माझ्यासोबत शिरूड गणामध्ये लक्ष्मीबाई फकीरा शिंदे यांना उमेदवारी मिळालेली आहे. त्याचप्रकारे विद्याधर अभिमन पाटील उर्फ भैया पाटील यांना निमगुळ गणामधून उमेदवारी मिळालेली आहे. तर पाहायला गेलं ही निवडणूक ही सर्वांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची निवडणूक ठरणार आहे. जिल्हा परिषद म्हणजे एका एकंदरीत जर सांगायला गेलं तर एक तालुक्याचं जिल्ह्याचं एक मिनी मंत्रालय असतं. त्या ठिकाणाहून सर्वांचे सार्वजनिक प्रश्न सुटत असतात आणि या निवडणुकीच्या माध्यमातून पुढे देखील भविष्यात सर्व प्रकारची जनहिताची कामं आपल्याला करता येऊ शकतात. आणि या अनुषंगाने आमचा 1 जानेवारी 2020 म्हणजे कालच्या दिवशी नवीन वर्षानिमित्त नारळ वाढविण्याचा कार्यक्रम आमच्या शिरूरजी कुलस्वामिनी आई कालिका मातेच्या प्रांगणामध्ये काल कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमाच्या वेळेला आमचे सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक, माझे आजोबा आदरणीय बापूसाहेब गजानन पाटील, माझे वडील, माझा परिवार, माझ्यावर प्रेम करणारे, माझ्या परिवारावर प्रेम करणारे असंख्य ज्येष्ठ श्रेष्ठ युवा कार्यकर्ते, ज्येष्ठ मंडळी, त्यांचे सर्वांचे मला अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये साथ मिळाली. सर्वांचे आशीर्वाद आम्हाला लाभलेत आणि येणाऱ्या पुढील निवडणुकीनंतर जर चांगले मताधिक्यानं लोकांनी जर आम्हाला आपली सेवा करण्याची संधी दिली तर निश्चितच आमच्या निमगुळ गाव जे आहे ते माझ्या मतदारसंघामधलं शिरूरनंतरचं एक मोठं गाव आहे, त्या निमगुळ गावामध्ये परचीचा पुलाचा एक प्रश्न आहे. खूप वर्षांपासून प्रलंबित असा तो प्रश्न आहे. तर त्या प्रश्नाच्या त्या पुलाच्या कामाच्या विषयी शासन दरबारी तिथली व्यथा मांडण्याचं काम मी 100% करेन. त्याचप्रमाणे निमगुळ गावाच्या फाट्यापासून ते निमगुळ गावापर्यंत जाण्याचा जो रस्ता आहे तो देखील त्याची देखील अवस्था खूप खराब आहे. तो देखील एक मोठा प्रलंबित प्रश्न आहे. त्याचप्रकारे दामणगाव जे आहे आमचं दामणगावला देखील बोरी नदीच्या परचीचंच मोठं काम आहे. तरी ही जी आमच्या शिरूड गटामध्ये येणारी जी काही 10-11 गावं आहेत त्या गावांची जी प्रलंबित प्रश्न असतील तर त्या प्रश्नांना नक्कीच ते प्रश्न शासन दरबारी मांडून त्यांच्या काहीतरी त्यांच्यावर उपाय करता येतील या प्रकारचे पुढचं आमच्या कामाचा अजेंडा असणार आहे. त्यासाठी येणाऱ्या 7 तारखेला मायबाप जनतेने आम्हाला आपला अमूलमध्ये प्रामुख्यानं पाहायला गेलं तर शिरूड हे मोठं गाव आहे. शिरूडचं मतदान आहे 7038 मतदान शिरूड गावाचं आहे. त्याच्यानंतर शिरूडनंतर धामणगाव आहे, बोधगाव, वणी, बाबरे, निमगुळ, कुंडाणे, वेलाणे, कुंडाणे, तांडे, त्याच्यानंतर खोरदड, मोरदड आणि मोरदड तांडे असा आमचा 11 गावांचा मतदारसंघ आहे. याच्यामध्ये 2 तांडे देखील आहे. आणि पुढचा प्रलंबित प्रश्न मी आता तुम्हाला बोललो की जसं आमच्या बोरी नदीच्या फरशीचा पुलाचा प्रश्न होता, बोरी नदीचा शिरूड गावाची जो आमचा पूल आहे तो देखील असा प्रलंबित प्रश्न होता. कारण की आमच्या स्वतःच्या शैक्षणिक संस्था आहेत, आमच्या विद्यार्थ्यांना, आमच्या गावकरी मंडळींना इकडे यायला बराचसा त्रास होतो. कारण की शिरूड गाव हे मोठं गाव असून बाजारपेठेचं मोठं गाव आहे आणि नागरिकांना त्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये खूप हालअपेष्टा भोगाव्या लागतात. म्हणून आमच्या शिरूडचं काम डॉक्टर सुभाष भामरे साहेब यांच्या माध्यमातून बाबासाहेब भामरेंनी मार्गी लावलं आणि शिरूड गावाचा 4,52,00,000 पूल आमचा त्या ठिकाणी मंजूर होऊन त्याचं काम अतिशय जोमानं चालू आहे. दिमागदार पद्धतीनं तो पूल त्या ठिकाणी उभा राहताना सर्व आमच्या मंडळीला दिसतोय. येणाऱ्या काळामध्ये तसाच पूल करण्याची गरज निमगुळ गावात आहे, तसाच पूल थोडक्यामध्ये करण्याची गरज धामण गावात आहे. कारण की तीच बोरी नदी पुढे
चालत आपल्या पारोळा तालुक्यात जळगाव जिल्ह्यामध्ये जाते आणि त्या नदीला त्या नदीचं पात्र मोठं असल्या कारणाने आणि वरून येणारा पाण्याचा साठा जास्त असल्या कारणाने त्या ठिकाणी आमच्या गावकरी मंडळींना खूप हालअपेष्टांना सामोरे जावं लागतं. तो एक प्रश्न झाला. दुसरा प्रश्न असेल आमच्या 2460 कोटी रुपयाचा सुलवाडे जामफळ, हा जो एक मोठा प्रकल्प ज्याचं मोदी साहेबांनी मागे उद्घाटन केलं त्यावेळेला त्याचं देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं काम तिकडून सुलवाड्याकडून जामफळ धरणाकडून त्या ठिकाणी चालू झालेलं आहे आणि हे काम निश्चितच करण्यासाठी आमच्या परिसरामधनं शासनाच्या लोकांना जी जी प्रकारची मदत करता येईल त्या प्रकारची मदत करू आणि आमच्या शेतकरी मंडळीला हाताशी धरून शेतकरी मंडळीला मार्गदर्शन करून आमच्यापेक्षा जे थोरले व्यक्ती असतील जे ज्येष्ठ मंडळी असतील यांचं मार्गदर्शन घेऊन पुन्हा सुलवाडे जामफळ प्रकल्प जितका लवकरात लवकर कसा पूर्ण करता येईल त्यासाठी डॉक्टर साहेब बाबासाहेब भामरे तसेच जयकुमार भाऊ रावल यांच्याकडे देखील आम्ही त्यांना देखील आम्ही अभिवादन करू. त्यांना देखील आम्ही सांगू की आमच्या इकडचं काम देखील लवकर चांगल्या पद्धतीने चालू झालं पाहिजे आणि लवकरात लवकर ते काम पूर्णत्वास आलं पाहिजे. सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजना हा जो प्रकल्प आहे हा प्रकल्प शिंदखेडा तालुक्यातील 60 गावांना तसेच धुळे तालुक्यातील 58 ते 60 गावांना 100% ओलिताखाली पाण्याखाली आणणारा हा जो प्रकल्प आहे हा प्रकल्प जर पूर्णत्वास आला तर या क्षेत्रामध्ये येणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांचं 100% पाण्याचा प्रश्न या ठिकाणी सुटणार आहे आणि त्याच्यानंतर पर्क्युलेशनच्या द्वारा ही 100 गावं जरी ओलिताखाली आली तर 100%पेक्षा नक्कीच 200, 300, 400 गावं देखील ओलिताखाली येऊ शकतात आणि मोठ्या प्रमाणावर एक नंदनवनाचं असं एक चांगल्या प्रकारचं वातावरण या ठिकाणी होऊ शकतं. म्हणून आम्ही शासनाकडे शासन दरबारी कायमस्वरूपी हे काम लवकरात लवकर पूर्णत्वास यावं यासाठी शासन दरबारी कायमस्वरूपी आमच्या शेतकरी मंडळी आम्ही सर्वजण कायमस्वरूपी प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद.